हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आजच्या सेशनमध्ये. आजचं सेशन जे आपण बघणार आहोत ते जे UPSC चे जी मेन्स एक्झाम आहे त्यामधील जे क्वेश्चन असतात आणि त्यामधील जे क्वेश्चनमधील जे कीवर्ड्स असतात जसे डिफाईन, एलॅबोरेट, ब्रिंग आउट, ॲनालिसिस, तर त्याचं एक्झॅक्ट मिनिंग काय किंवा क्वेश्चन अटेम्प करताना तुम्हाला त्या वर्डचं थोडेफार माहिती असायला हवी जेणेकरून तुम्ही त्या अनुषंगाने व्यवस्थित उत्तर लिहाल. तर त्याबद्दल आपण बघणार आहे. अगोदर एक दोन प्रतिक्रिया आली होती की त्यावर असं सेशन बनवू त्यावर, आणि मी पण माझ्या परीने जेवढा प्रयत्न करतोय की या सेशनमध्ये जे 10-12 शब्द आहे मी कवर केले आणि जे काही उरलेले शब्द असतील किंवा जे आपण नंतरच्या सेशनमध्ये ते बघूया, पण आत्ता जेवढे मी माझ्या प्रयत्नानुसार केले की मग त्याचं थोडं मराठीमध्ये ट्रान्सलेट करून वगैरे आणि त्याच्या खाली एक्झाम्पल दिलं की जेणेकरून तुम्हाला थोडं एक्झॅक्ट लक्षात येईल की नेमकं तुम्हाला उत्तरामध्ये काय लिहायचंय. आणि आपण दुसरीकडे बघू शकतो की अनेक जे वर्ड्स असतात ते ओव्हरलॅप पण होतात, त्यामुळे एवढी पण चिंता करायची गरज नाही की वर्डचं मिनिंग माहीत नसेल तर उत्तर अटेम्प्ट होणार नाही, कारण की अनेक वर्ड आहे ते ओव्हरलॅप होतात आणि काही काही जे वर्ड आहे ते आपल्याला ऑब्व्हियसली माहीत असतात जसे की कम्पेअर करा, डिस्कस करा, डिफाईन, हे जे नॉर्मल वर्ड आहे, पण जे वेगवेगळे वर्ड जसे अकाउंट फॉर, ब्रिंग आउट, त्याचं थोडं तुम्हाला एक्झॅक्ट मिनिंग माहीत असलं ना तर एक साचा तयार असतो उत्तर लिहायचा की बुवा याचं मिनिंग ए हे आहे, त्यामुळे आता क्वेश्चन असा आला आहे त्यामुळे मला या फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे, त्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्या क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता, त्यामुळेच याचं थोडंफार मिनिंग माहिती असायला हवं म्हणून हे सेशन मी घेतोय. तर सुरुवात करूया आपण आजच्या सेशनला. तर आपण बघू शकतो की जो आपण पहिला वर्ड घेतलाय तो ब्रिंग आउट आहे. तर आता ब्रिंग आउटचा नेमका अर्थ काय होतो मराठीमध्ये, कारण की आपल्याला मराठी माध्यम असल्यामुळे क्वेश्चन अटेम्प्ट करताना याचा अर्थ माहित असायला पाहिजे. ब्रिंग आउट म्हणजे उलगडा करणे. आता काय असतं प्रत्येक क्वेश्चनमध्ये क्वेश्चन कसा येतो बघा, एक्झाम्पल दिलाय मी इथं, ब्रिंग आउट द आयडिओलॉजिकल बेसिस ऑफ द मॉडरेट अँड एक्स्ट्रीमिस्ट डिवाइड इन द इंडियन नॅशनल काँग्रेस. म्हणजे आपल्याला माहिती आहे जी इंडियन नॅशनल काँग्रेस होते त्यामध्ये जहाल आणि मवाळ ज्यांच्या ज्या आयडिया होत्या वेगवेगळ्या होत्या आणि त्याच्यानुसार त्याच्यामध्ये फूट पडली, त्याच्या मागील कारणे काय असे विचारले. तर ब्रिंग आउटचा जर अर्थ माहित असेल तर तुम्ही व्यवस्थित त्या क्वेश्चन समजा. बघा, प्रश्नातील मुद्द्याचे स्पष्टीकरण द्यावे, इथं सॉरी इथं करणे झालं, इथं कारणे असायला हवं, कारणे पण देऊ शकतात, तसेच त्या मुद्द्याबद्दल एखाद्या तज्ज्ञाचे मत पण देऊ शकतात. म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला कारण द्यावं लागेल की नेमकं काय डिवाइड व्हायचे, मागचे कारण काय होते किंवा त्यांचे आयडिओलॉजिकल बेसिस काय होते. आणि अनेक आपण बघतो हिस्ट्रीमध्ये अनेक तज्ञांचे मत आहे वेगवेगळे, त्याबद्दल तुम्ही त्यांचं एखाद्याचं मत देऊ शकतात. तसेच दुसरा क्वेश्चन आपण बघू शकतो, ब्रिंग आउट द कॉजेस फॉर मोर फ्रिक्वेंट ऑकरन्स ऑफ लँडस्लाइड इन द हिमालया दॅन इन वेस्टर्न घाट. म्हणजे वेस्टर्न घाटच्या पेक्षा जे हिमालयामध्ये जे लँडस्लाइड आहे ते जास्त होतंय, तर त्यासाठी कॉजेस आपण विचारले. बघा, ब्रिंग आउट म्हणजे तुम्हाला ते कारणे द्यायचे मी अगोदर बोलल्याप्रमाणे, तसेच तुम्ही एखाद्या तज्ज्ञाचं मत देऊ शकता किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनचं जे याच्याशी एन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे त्यांनी जर रिसर्च केला असेल हिमालयावर की असे लँडस्लाइड वगैरे का होत आहे, तर त्यांचं पण इथे मत तुम्ही मांडू शकता की ह्या या ऑर्गनायझेशनना असे असे सांगितले होते की हे कॉजेस आहे किंवा असे त्यांचे मत आहे, हे पण देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला असं एक्झॅक्ट मिनिंग माहीत असलं की व्यवस्थित तुम्ही क्वेश्चन अटेम्प्ट करू शकता. तर हे झालं ब्रिंग आउट बद्दल. तसेच आता आपण दुसरा शब्द बघूया. नेक्स्ट जो वर्ड आहे तो आपण बघू शकतो टू अकाउंट आहे. टू अकाउंट, आता टू अकाउंटचं मिनिंग नेमकं काय होतं तर आपण बघूया. टू अकाउंट म्हणजे काय, तर संबंधित विषयाचे समाधानकारक स्पष्टीकरण देणे. म्हणजे नेमकं आता बघू शकतो आपण, आता क्वेश्चन बघूया नंतर त्याच्यानुसार त्याचं मिनिंग बघूया. अकाउंट फॉर द व्हेरी हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्ट एक्स्ट्रॅक्शन इंडस्ट्री इन द सौराष्ट्र अँड साऊथ तामिळनाडू कोस्ट. आता याच्यामध्ये काय विचारलंय, जे सॉल्ट इंडस्ट्री आहे किंवा जे सॉल्ट इंडस्ट्रीचं एक्स्ट्रॅक्शन झाले ते सौराष्ट्र आणि साऊथ तामिळनाडूमध्ये झाले, तर नेमकं आपल्याला तिथं अकाउंट फॉरचा अर्थ माहीत असेल तर आपण व्यवस्थित तिथं क्वेश्चन कसं समजून घेऊ शकतो. उत्तर लिहिताना तो विषय स्पष्ट न करता त्याला कारणीभूत ठरलेल्या बाबीचे स्पष्टीकरण द्यावे. आता इथे आपल्याला सॉल्ट इंडस्ट्रीबद्दल विचारलंय, तर आपण असं नाही फक्त सॉल्ट इंडस्ट्रीबद्दल इथे लिहिण्याची गरज नाही आहे नेमकं की आपण काय करतो. आता या क्वेश्चनमध्ये आपण सॉल्ट इंडस्ट्रीबद्दल माहिती लिहून टाकू, पण आपल्याला इथे काय विचारलंय की सॉल्ट इंडस्ट्री ज्या आहे त्या सौराष्ट्र आणि साऊथ तामिळनाडू रिजनमध्ये का आहे, त्याला कारणीभूत गोष्टी का आहे, तर त्या तुम्हाला इथे द्यायच्या आहे अकाउंट फॉर्ममध्ये. तसेच अनेक दुसरे एक्झाम्पल असू शकतात, जसे आपण बघू शकतो नक्षलवाद, त्यांनी जर विचारलं की अकाउंट फॉर नक्षलवादाची जर तुम्हाला माहिती विचारली अकाउंट फॉर क्वेश्चनमध्ये, तर तुम्हाला तिथे नक्षलवादाची माहिती देणे योग्य नाही, तर त्याच्या मागील जी कारणे का होती किंवा त्याचे निर्माण का झालं, तर ते त्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं असतं आपल्याला.
त्यामुळे लिहिताना स्पष्ट करताना कारणीभूत गोष्टी त्याला देणे महत्वाचे आहे, ना की सॉल्ट इंडस्ट्री बद्दल माहिती, तर जेणेकरून आपल्याला हे माहीत असलं की एकदम आपण असा क्वेश्चन आल्याबरोबर आपण उत्तर व्यवस्थितरित्या लिहू शकू. हे अकाउंट फॉर बद्दल आपण बघितलं. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड जो आपला आहे तो आहे टू ऑर्ग्यू. आता भरपूर क्वेश्चन असतात असे पण टू ऑर्ग्यूवर, की टू ऑर्ग्यूचा म्हणजे आपल्याला मेनिंग काय होतो की युक्तिवाद मांडणे. युक्तिवाद मांडणे आता नेमकं एकदम समजत नाही मराठीत युक्तिवाद मांडणे म्हणजे काय. आपण भरपूर दिवस याच्यातून मराठीतून शिकलोय पण तरी पण काही काही शब्द आहे की जे व्यवस्थितरित्या आपल्याला कळत नाही. तर युक्तिवाद मांडणे म्हणजे काय, तर अशा प्रश्नामध्ये संबंधित जो विषय असतो किंवा जी कृती दिलेली असते क्वेश्चनमध्ये तर याच्या समर्थनार्थ मत देणे तुम्हाला द्यावे लागते, किंवा त्या तुमच्या मताला समर्थनार्थ तुम्ही उदाहरण पण देऊ शकता. उदाहरण देऊन पण तुम्ही त्याला व्यवस्थितरित्या स्पष्ट करू शकता. आणि आपण दुसरी गोष्ट बघू शकतो की अशा प्रश्नामध्ये काय होत असतं की तुम्ही विषयाबद्दल एक भूमिका घेणे जरुरी असते, म्हणजे तो एका विषयाच्या दोन तीन भूमिका आपण बघू शकतो, त्याबद्दल तुम्ही एक घ्यायची आणि तुमची भूमिका स्पष्ट करण्यासाठी तुम्ही त्याला व्यवस्थितरित्या उदाहरण द्यायची, उदाहरण देऊन स्पष्ट करायची. तसेच जर क्वेश्चनमध्ये एखादी भूमिका दिलेली असेल त्याविरुद्ध पण तुम्ही भूमिका घेऊ शकता आणि त्यासाठी तुमचे उदाहरणं वगैरे ते स्पष्ट करू शकता. म्हणजे कसं तर आपण बघूया, एक्झाम्पलमध्ये बघूया नेमकं. येथे आपण एक्झाम्पल बघू शकतो टू ऑर्ग्यूचं. बघूया, डू यू ॲग्री विथ द व्ह्यू दॅट इन अ कंट्री लाईक इंडिया अ टॅक्स ऑन वेल्थ वुल बी युजफुल सप्लिमेंट टू द इन्कम टॅक्स? ऑर्ग्यू द केस इन द लाईट ऑफ राजा चेलैया टॅक्स रिफॉर्म कमिटी रिपोर्ट. आता येथे आपल्याला काय विचारलंय, हा अगोदरचा क्वेश्चन आहे, UPSC ने विचारलेला, खूप जुना आहे. तर याच्यामध्ये काय विचारलंय की जो वेल्थ टॅक्स होता तो त्याच्याबद्दल विचारलेला की इंडियासारख्या देशामध्ये जो वेल्थ टॅक्स आहे तो सप्लिमेंट युजफुल आहे सप्लिमेंट करण्यासाठी इन्कम टॅक्ससाठी, तर त्याबद्दल तुमचं मत विचारलं आहे आणि त्याच्यासाठी ऑर्ग्यू करायला सांगितलं. इन द जे राजा चेलैया टॅक्स रिफॉर्म कमिटी होती त्यांनी जो रिपोर्ट दिला होता त्याचा आधार घेऊन तुम्हाला त्याबद्दल तुमचा युक्तिवाद मांडायचा आहे. तर तुम्ही वेगळा पण मी अगोदर सांगितल्याबरोबर डिफरंट मत पण घेऊ शकता की इथे काय सांगितलंय की बा युजफुल आहे का नाही, तुम्ही दुसरं पण मत घेऊ शकता की नाही युजफुल नाही. तर त्यासाठी तुम्हाला व्यवस्थितरित्या ते तुमचं उदाहरणे किंवा पॉईंट द्यावं लागेल आणि राजा चेलैया कमिटीचे काय त्यांनी हे दिले होते शिफारशी त्याबद्दल थोडं बोलावे लागेल, तर ते इथे तुम्हाला सांगणे आवश्यक आहे. त्यामुळे आर्ग्यू क्वेश्चनमध्ये तुम्ही व्यवस्थितरित्या एक भूमिका घ्यावी, दोन दोन अशा भूमिका घेऊ नये, एकच बाजू मांडावी आणि त्या बाजूबद्दल तुमची उदाहरणं वगैरे द्यावी, हे अपेक्षित असतं या क्वेश्चनमध्ये टू आर्ग्यूच्या. नेक्स्ट जो वर्ड आहे आपला तो टू इव्हॅल्युएट आहे. आता टू इव्हॅल्युएट आणि टू ॲसेस यामध्ये थोडं साम्य आहे, आपण ॲसेस बघितला नाही, नंतर बघूया ॲसेसमध्ये काय असतं. तर टू इव्हॅल्युएट अँड ॲसेस या क्वेश्चनमध्ये काय करायचं असतं की जो विचारलेला विषय आहे किंवा जो क्वेश्चनमध्ये एखादी गोष्ट दिलेली आहे त्या विचाराबद्दल तुम्हाला त्याची दोन्ही गोष्टी लिहाव्या लागतात, त्याचे फायदे काय होणार आहे किंवा त्याचे तोटे काय होणार आहे, आणि त्याबद्दल तुमचं मत पण तुम्ही लिहू शकता किंवा त्याबद्दल तुमची भूमिका पण स्पष्ट करू शकता. तर तुम्ही इथे बघू शकता एक्झाम्पल की इव्हॅल्युएट द कॉन्ट्रीब्युशन ऑफ रिव्होल्युशनरी टेररिझम रिप्रेझेंटेड बाय भगत सिंग टू द कॉज ऑफ इंडिया स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. या क्वेश्चनमध्ये काय विचारलंय की जे रिव्होल्युशनरी टेररिझम म्हणतो जे भगत सिंगने रिप्रेझेंट केलं होतं त्याचं कॉन्ट्रीब्युशन काय आहे आपल्या भारताच्या स्वातंत्र्यामध्ये किंवा इंडियन फ्रीडम स्ट्रगलमध्ये. तर तुम्ही याबद्दल दोन्ही बाजू लिहू शकता, त्याचे फायदे काय झाले किंवा त्यामुळे तोटे काय झाले, तुमचं मत काय, तर त्याबद्दल तुम्ही या क्वेश्चनमध्ये लिहू शकता. तर त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन अटेम्प्ट करताना व्यवस्थितरित्या ते अटेम्प्ट करता येईल. आणि तसं पण याच्यामध्ये एवढं काही वेगळं लिहायची गरज नाही कारण की इव्हॅल्युएट टू ॲसेसची ओव्हरलॅपच होता किंवा सारखेच वर्ड आहे, त्यामुळे याच्यामध्ये काही एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही की तुम्ही अटेम्प्ट करू शकता आरामशीर हा क्वेश्चन. आता नेक्स्ट जो वर्ड आहे तो एलॅबोरेट आहे. एलॅबोरेट म्हणजे काय, तर विस्तारपूर्वक आपल्याला माहिती लिहिणे अपेक्षित असते एक्झामिनरला आपल्याकडून की विस्तारपूर्वक माहिती द्यावी एखाद्या विषयाबद्दल. तसेच त्या विषयाच्या अनेक बाजू असतील, आपण बघतो की आपण प्रत्येक, मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं प्रत्येक विषय वाचताना त्याच्या राजकीय आर्थिक पॉलिटिकल तसेच वैज्ञानिक त्याच्या जेवढ्या पण बाजू आहेत त्याचा तुम्ही विचार करायला हवा. तसे तुम्ही प्रत्येक विषयाबद्दल करून त्याच्या विषयाच्या अनेक बाजू उलगडून दाखवणे अपेक्षित असते. तसेच उत्तराची जी मांडणी आहे ती व्यवस्थित असायला हवी किंवा तुम्ही तुमचे पॉईंट स्पष्ट करण्यासाठी काही छोटी उदाहरणे पण देऊ शकता जेणेकरून तुमचा अँसर व्यवस्थित राहील. त्यामुळे आपण एक्झाम्पल बघू शकतो अगोदर काय क्वेश्चन आलेला होता की इलॅबोरेट द स्टेप टेकन बाय द गव्हर्नमेंट फॉर रिजनली डिफरन्शिएटेड अप्रोच टू इन्क्रीज द क्रॉप प्रोडक्शन अँड डायव्हर्सिफिकेशन इन कंट्री.
या क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की गव्हर्नमेंटने ज्या स्टेप घेतलेल्या आहे कशासाठी इन्क्रीज करायसाठी क्रॉप प्रोडक्शन अँड डायव्हर्सिफिकेशन इन कंट्री मध्ये, तर त्याबद्दल तुम्हाला विस्तारपूर्वक माहिती देणे सांगितले. तर त्याबद्दल तुम्ही वेगवेगळ्या स्टेप कोणत्या घेतल्या आहे, अनेक बाजू असून त्या स्टेपच्या, तर त्या स्टेपबद्दल तुम्ही एक्झाम्पल पण देऊ शकता की ही स्टेप घेतली म्हणजे एक्झाम्पल की बा असं असं झालं यामुळे या स्टेपमुळे असे झाले, हे एक्झाम्पल देऊ शकता आणि व्यवस्थितरित्या त्याची मांडणी करू शकता जेणेकरून तुमचं अँसर चांगलं राहील. तर हे या एलॅबोरेटमध्ये अपेक्षित असतं नेमकं क्वेश्चनमध्ये की तुम्ही असं अंतर अँसर लिहावं. नेक्स्ट जो वर्ड आहे आपला तो क्रिटिकल अनालाइज आहे. ऍक्च्युली हा जो वर्ड आहे हा भरपूर वेळेस विचारला जातो किंवा क्वेश्चन भरपूर असतात क्रिटिकल अनालाइज वर्डचे. तर आपण बघू शकतो क्रिटिकल अनालाइसिसमध्ये काय करायचं असतं, टीकात्मक स्पष्टीकरण करायचं असतं किंवा चिकित्सक विचार. आता नेमकं याचा अर्थ काय होतो, तर अशा प्रश्नाचे उत्तर लिहिताना संबंधित विषयाचे फायदे आणि तोटे यावर लक्ष द्यावे. आता एखादा विषय दिला तर त्याबद्दल तुम्हाला त्याचे फायदे आणि तोटे लिहायचे आहे, तसेच त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात किंवा भविष्यात काय त्याचे फायदे तोटे होऊ शकतात, तर या सर्व बाबींचा विचार तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये करावा लागतो जेणेकरून तुमचं जे अन्सर होतं किंवा जी तो मुद्दा दिलेला आहे क्वेश्चनमध्ये तो सर्व बाजूंनी तो अटेम्प्ट होईल, तर त्यामुळे काही प्रॉब्लेम राहणार नाही. तर आपण याचं एक्झाम्पल पण बघूया. सॉरी, याचं एक्झाम्पलची स्लाइड मी ॲड केली नाही, तर आपण ते नंतर एखाद्या वेळेस बघूया. आपण दुसऱ्या वर्डक वळूया. नंतरचा जो वर्ड आहे टू अनालाइज, आपण बघितलं होतं अगोदर क्रिटिकली अनालाइज आणि आता टू अनालाइज. क्रिटिकली अनालाइज म्हणजे टीकात्मक स्पष्टीकरण, त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे फायदे तोटे लिहायचे होते. पण आता अनालिसिसमध्ये फक्त काय करावं लागतं, विश्लेषण करावं लागतं संपूर्ण माहिती नेमकं काय होतं अनालाइज, यात विषयाचे सुयोग्य स्पष्टीकरण देणे अपेक्षित आहे. यामध्ये तुम्ही विषयाच्या प्रत्येक घटकाचे सुसंगत असे स्पष्टीकरण द्यावे, उत्तरातील मुद्द्यांची योग्य मांडणी आणि विभाजन करावे. आता प्रत्येक घटकाचे म्हणजे की एका क्वेश्चनमध्ये वेगवेगळे घटक असतात, आपण बघू शकतो की इथं बघा अनालाइज द मेन डिफरन्स बिटवीन द अप्रोचेस ऑफ द टिळक अँड गोखले. आता टिळक आणि गोखले यांचे सोशल आणि पॉलिटिकल इश्यूमध्ये जे अप्रोचेस होते ते वेगवेगळे होते. तर सोशल आणि पॉलिटिकल इश्यू हे वेगवेगळे घटक आहे आणि त्याबद्दल या दोघांचे जे अप्रोच होते ते वेगवेगळे होते. त्याबद्दल तुम्हाला विश्लेषण द्यायचं आहे की टिळकांचा काय अप्रोच होता सोशल आणि पॉलिटिकल इश्यूबद्दल, तसेच गोखले यांचा काय होता, जेणेकरून ते व्यवस्थित अन्सर होईल. तर त्यामुळे अनालिसिस म्हणजे काय, विश्लेषण करणे. तुम्हाला या क्वेश्चनमध्ये जे मी सांगितलं तसं अटेम्प्ट करण्याची गरज आहे जेणेकरून तुमचा अन्सर व्यवस्थित राहील. नेमकं काय होतं ना, आपल्याकडे इन्फॉर्मेशन असते पण आपल्याला जर असा व्यवस्थित क्वेश्चनचा किंवा वर्डचा मिनिंग माहीत नसेल तर त्याला स्ट्रक्चर कसं करायचं नेमकं समजत नाही. पण जर वर्डचं मिनिंग माहीत असलं आपल्याला व्यवस्थित की अनालाइज म्हणजे असं असं होतं, तर नेमकं तुम्हाला माहीत असतं की तुमच्या याच्यात साचा तयार असतो की अनालाइज म्हणजे आपल्याला हे लिहिणं आहे आणि त्यानुसार तुम्ही मुद्द्यांची योग्य मांडणी करू शकता. तर इथे पण लक्षात घ्या की योग्य मांडणी पण आवश्यक आहे, नाही तर तुम्हाला काय होतं कधी कधी आपल्याला काही मुद्दे चांगले येतात आणि काही मुद्दे ज्याबद्दल थोडी माहिती कमी असते. त्यामुळे जे मुद्दे चांगले येतात ते अगोदर घ्यावे आणि ज्यांच्याबद्दल माहिती कमी आहे ते थोडी मदत किंवा नंतर घ्यावे. त्यामुळे हे पण महत्वाचं आहे की तुम्ही मुद्दे कसे मांडतात किंवा त्याची मांडणी किंवा विभाजन, तर हे या क्वेश्चनमध्ये आवश्यक असतं. आणि नेक्स्ट जो आपला वर्ड आहे तो म्हणजे टू ॲसेस. आता टू ॲसेस वर्ड मी अगोदर तुम्हाला सांगितलं होतं इव्हॅल्युएट आणि आपण अगोदर बघितलं होतं ॲसेसमध्ये साम्य आहे किंवा ओव्हरलॅप होतात, असे अनेक वर्ड्स आहेत ते ओव्हरलॅप होतात. की टू ॲसेस म्हणजे मूल्यमापन करणे, अशा प्रश्नामध्ये संबंधित विषयाचे मूल्यांकन करणे तसेच त्याचे योग्य मापन करणे जरुरी आहे. म्हणजे काय, तर काय करायला पाहिजे तुम्ही अशा प्रश्नामध्ये की मुद्द्याचे योग्य मूल्यमापन करून त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू लिहिणे तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही त्याच्यावर भर दिला पाहिजे. तर तुमचं मत पण मांडू शकता की तुमचं त्या मुद्द्याबद्दल काय मत आहे किंवा एखादा क्वेश्चनमध्ये मुद्दा दिला आहे तर त्याबद्दल तुमचं मत काय, किंवा त्याच्या सकारात्मक आणि नकारात्मक बाजू मांडून तुम्ही तुमचं मत देऊ शकता. तर हे या क्वेश्चनमध्ये अपेक्षित असतं. याचे क्वेश्चन पण एक्झाम्पल पण आपण बघू शकतो अगोदर आयोगाने विचारलेले जे क्वेश्चन आहे. इथे काय विचारलं, ॲसेस द सिग्निफिकन्स ऑफ कोस्टल रिजन इन द इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया. भारताचे जे आर्थिक विकासामध्ये कोस्टल रिजनचं काय महत्व आहे ते त्याबद्दल विचारलंय, तर तुम्ही येथे त्याचं देऊ शकता, त्याच्या बाजू देऊ शकता, सकारात्मक बाजू काय किंवा तुमचं मत पण देऊ शकता यामध्ये की तुम्हाला काय वाटतं की तो काय महत्व असेल कोस्टल रिजनचं इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ इंडियामध्ये. तर हे या क्वेश्चनमध्ये आपण बघू शकतो. तर आपण हे आज एवढे वर्ड बघितले की 7-8 वर्ड जे असतील. अजून जर काही वर्डला बनवाया तुम्हाला पाहिजे असेल तर मी नक्की प्रयत्न करेल अजून काही याच्यावर वर्क करायचा, किंवा अजून जे वर्ड्स आहे जसे राहिलेले काही काही जे सोपे वर्ड आहे त्या घेणार नाही, जसे कम्पेअर झाले, कॉन्ट्रास्ट, डिफाईन वगैरे, डिस्कस, पण जे काही अजून वर्ड आहे तर त्याबद्दल आपण नंतर डिस्कस करूया जेव्हा वेळ भेटेल तेव्हा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा,
जेणेकरून आपल्याला माहिती आहे की मराठी माध्यमामध्ये तयारी करण्यासाठी यूट्यूबवर नाही आहे एवढे व्हिडिओ नेमकं की जे वर्डबद्दल आहे किंवा इतर पण व्हिडिओ, त्यामुळे जेणेकरून जे मराठी माध्यमातून तयारी करतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि त्यांना फायदा मिळू शकेल. तसेच या व्हिडिओमध्ये मी माझी माझ्याकडे जेवढी इन्फॉर्मेशन होती किंवा इतर कोण इन्फॉर्मेशन कलेक्ट करून हे हा हे सेशन बनवलं आहे, त्यामुळे जर अजून मी प्रयत्न करेल की अजून चांगले सेशन बनवायचा. त्यामुळे प्लीज तुम्हाला आज मी अगोदरच पण बोललो की ह्यो हा व्हिडिओ जास्त जणांपर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून इतरांना पण फायदा होईल, कारण की आपण बघतोय की महाराष्ट्रामध्ये पण स्पर्धा परीक्षा तसेच UPSC करणाऱ्यांची संख्या वाढते आणि अनेक ग्रामीण भागातून तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पण मुली येतात, त्यामुळे काही जवळ सोर्सेस नसतात, काही कोचिंग जॉईन करू शकतात पण काही नाही करू शकत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे प्लीज लाईक करा, शेअर करा, प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. सो धन्यवाद, थँक्यू फ्रेंड, ऑल द बेस्ट.